आशा आपण पाहता डिस्कटवी न्यूज। डिस्कटवी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना आजार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे। प्रभाग क्रमांक 51 व 52 येथे शिवसेनेच्या वतीने हा प्रभाग या आजारापासून मुक्त राहावा यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनीता राणे, पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी, माजी स्थायी समिती सभापती वामन म्हात्रे यांच्या निर्देशानुसार व मार्गदर्शनानुसार समाज सेवक गोरखनाथ तथा बाळा म्हात्रे, युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे, माजी नगरसेविका कविता गोरखनाथ म्हात्रे, समाजसेविका सौ अश्विनी म्हात्रे यांच्या पुढाकाराने येथे एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले। पालिकेच्या ठाकूरवाडी येथील नागरी आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सदर शिबिर राबवण्यात आले होते। यात ताप, ऑक्सिजन लेवल तसेच पल्स तपासणी, अँटी लेवल, RT-PCR टेस्ट विनामूल्य करण्यात आले। विभागातील रहिवासी, व्यावसायिक तसेच रिक्षाचालक यांना यावेळी शिबिरात सेवा देण्यात आली। येथील रहिवासी सुरक्षित राहावेत व कोणी कोरोनाग्रस्त झाल्यास त्यावर तातडीने उपचार व्हावेत आणि कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेपासून प्रभागाला अधिकाधिक सुरक्षित ठेवता यावे यासाठी सदर शिबिर राबवण्यात आल्याचे विभाग प्रमुख संदीप सामंत यांनी यावेळी सांगितले। बाळा म्हात्रे यांच्या सिद्धिविनायक डेव्हलपर्स या कार्यालयात सदर शिबिर संपन्न झाले आणि आमचे नगरसेवक वामन सकाराम म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या ठाकूरवाडी नागरिक आरोग्य सुविधा केंद्र यांच्या माध्यमातून विनामूल्य आरोग्य तपासणी केंद्र चालू केले आम्ही इथे आजच्या दिवसापुरती आहे। आणि यामध्ये अँटीजेन टेस्ट आणि RT-PCR टेस्ट या टेस्ट मोफत केल्या जाणार आहेत। आणि यामध्ये प्रभाग क्रमांक 51 आणि 52 सर्व रिक्षाचालक, मालक तसेच व्यापारी वर्गाने व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी आम्ही सगळ्यांना विनंती करतो। आणि कालसुद्धा आम्ही यासाठी सर्व रिक्षावाल्यांना, सर्व व्यापारी वर्गांना आम्ही स्वतः जाऊन भेटून आलो, त्यांना सांगण्यात आलं आहे ही टेस्ट कंपल्सरी आहे आणि ती मोफत आहे, तर प्लीज सगळ्यांनी करून घ्या। जी कोरोनाची आता परत जी लाट येते, हे लाट वाढून पुढे परत मागच्यासारखाच प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी आम्ही प्रभागामध्ये आज गुरुवार 25 फेब्रुवारी रोजी अँटीजेन तसेच RT-PCR ही जी टेस्ट आहे ही इथे आपण सुरू केलेली आहे। आणि आम्ही प्रभागातील सर्व रिक्षाचालक, मालक तसेच व्यापारी वर्ग आणि नागरिकांना आम्ही आवाहन केलं आहे की हे आपण मोफत ठेवलेलं आहे आणि याचा तुम्ही त्याचा फायदा घ्या, जेणेकरून कोण कॅरियर असेल, कोण ते घेऊन सोबत जात असेल तर त्यालाही कळलं पाहिजे की आपण काय केलं पाहिजे पुढे। आम्ही पूर्ण मदत करायला तयार आहोत, जेणेकरून हे आपल्या प्रभागात तरी वाढलं नाही पाहिजे। आणि त्या हिशोबाने आमचे नगरसेवक वामन सकाराम म्हात्रे, समाजसेवक गोरखनाथ उर्फ बाळा म्हात्रे, अनमोल म्हात्रे, आम्ही काल पण अथक प्रयत्न करून या प्रभागात फिरलोय। सर्व रिक्षाचालकांना आम्ही पॅम्पलेट्स तर दिलेच आम्ही, प्लस त्यांना समजावूनही सांगितलं की बाबा पुढे काय घडू शकतं त्याच्या आधी तुम्ही इथे या आणि ही तयारी करा। आणि आज हे 10:30 आपला कॅम्प सुरू झाला आहे आणि 11-11:30 50 रिक्षावाले येऊन गेलेत आणि अजूनही रिक्षावाले येणार आहेत। तसेच ट्रॅफिक मॅडम, ट्रॅफिकच्या ज्या मॅडम आहेत त्याही इथे उपस्थित राहणार आहेत। आणि आता जे आम्ही बघितलं त्याच्यावरून आम्ही अजून एक काही गोष्ट ठरवली, कारण व्यापारी वर्गाचं कसं असतं आमच्या लक्षात आलं आहे की काल आम्ही हे सांगितलं त्यामुळे अचानक त्यांना वेळ काढता येत नाही आहे, मग त्याच्यासाठी आम्ही मॅडमशी मगाशी वार्ता केली आणि पुढच्या गुरुवारी किंवा त्याच्या पुढच्या गुरुवारी पण आम्ही हा कॅम्प इथे ठेवण्याचा विचार करतोय, जेणेकरून प्रभागातील सर्वच्या सर्व लोकांना याचा लाभ मिळावा आणि आमच्या प्रभागातून तरी 51-52 या दोन्ही प्रभागातून तरी ह्या कोरोना या विषाणूचा पूर्णपणे नायनाटच करायचं आहे आम्हाला, असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या ह्यानी आम्ही जिद्दीने उतरलेलो आहोत। आणि अजून 4-5 जरी गुरुवार लागले तरी हरकत नाही, करणार आहोत। आणि कदाचित आज आम्ही म्हणजे सकाळी वामन म्हात्रेंशी आमची चर्चा झाली, तसेच समाजसेवक बाळा म्हात्रे यांच्याशी पण चर्चा झाली आणि त्यामध्ये आम्ही अजून एक तोडगा काढलेला आहे की जास्तीत जास्त, कारण आम्ही गेल्या वेळेला जेव्हा ही टेस्ट झाली तेव्हा असा पण आम्ही अनुभव घेतला की लोक यायला घाबरत आहेत टेस्टसाठी, तर त्याच्यासाठी काहीतरी त्यांना
एक असं काहीतरी द्यायचं की त्याच्या ह्याने तरी ते येतील आणि टेस्ट करतील, जेणेकरून आपल्या प्रभागामध्ये हे वाढू नये. आणि म्हणून आम्ही सर्व रिक्षा चालकांना एक विनंती करणार आहोत की आम्ही तुम्हाला 1 किलो गॅसचे पैसे पण द्यायला तयार आहोत CNG चे, पण तुम्ही या आणि इथे टेस्ट करा. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.